नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधातल्या अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान करण्याचं व्हीप आज शिवसेनेनेही जारी केलं। मात्र या ठरावावर काय भूमिका असावी याबाबतचा अंतिम निर्णय आपण घेऊ असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या संमती विनाच हा व्हीप काढला की काय असा आता प्रश्न निर्माण होतोय। स्थानिकांशी चर्चा करून मगच अविश्वास ठरावाबाबतची भूमिका ठरवण्यात येईल असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। शिवसेनेच्या 38 पैकी 32 नगरसेवकांचा मुंढेंवर आणण्यात येणाऱ्या अविश्वास प्रस्तावास विरोध आहे। पक्षाचे खासदार राजन विचारे आणि उपनेते विजय नाहटा यांनी व्हीप जारी केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। त्यामुळे शिवसेनेची अधिकृत भूमिका काय याबाबत मात्र संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय। मी तिथल्या लोकांना आज नाही तर उद्या बोलवतो आहे आणि ती पूर्ण भूमिका तिथल्या सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर मी मांडेल, कारण त्याला दोन्ही बाजू आहेत। तर नेमकं खरं काय खोटं काय ते बघून घेऊ। व्हीप जरी काढला असला नसला तरी माझ्याकडे एखादी गोष्ट आल्यानंतर मला जे काय करायचं तो निर्णय मी घेईन। आणि एकूणच या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी थेट नवी मुंबईला जाऊयात। आपले प्रतिनिधी कपिल राऊत तिथे आहे। कपिल, एकूणच आपण बघितलं कशा प्रकारे सगळा गोंधळ आहे, खरं तर तिथे विचारून तिथल्या लोकांची संमती घेऊन मग मी काय तो निर्णय देऊ असं उद्धव म्हणतात, तर कुठेतरी व्हीप ऑलरेडी जारी केलेला आहे, काय एकूण तिथला प्रकार आहे काय त्या संदर्भात जरा सविस्तर सांगा। मृदुला, खरंच जी लढाई सुरू झाली आहे तुकाराम मुंढेंच्या विरुद्ध जी राजकीय लढाई सुरू झाली आहे ती मुळातच गोंधळात पाडणारी अशी राजकीय लढाई असं आपण बोलू शकतो। जर आपण पक्षाची बाजू घेतली तर सेना हा महत्त्वाचा पक्ष आहे नवी मुंबईमध्ये। भाजपा आहे, काँग्रेस आहे, सेना आणि काँग्रेसने व्हीप बजावलेला आहे। भाजपाने त्यातून माघार घेतलेला आहे तर राष्ट्रवादी दुपारपर्यंत व्हीप बजवेल आपल्या नगरसेवकांना असं चित्र आहे। परंतु सेनेची आपण भूमिका बघितली तर सेनेच्या काही नेत्यांनी व्हीप बजावलेला आहे, परंतु उद्धव ठाकरेंनी ज्या प्रकारे आज भाष्य केलं का जोपर्यंत मी निर्णय घेत नाही तोपर्यंत काही ठरणार नाही। मी त्या पदाधिकाऱ्यांना जेवढे नगरसेवक त्यांची मीटिंग घेणार आणि त्यानंतरच पुढची भूमिका स्पष्ट करणार आहे। त्यामुळे पूर्ण गोंधळ वाढलेला आहे, कारण की उद्या या सर्व प्रक्रियेवरती प्रॅक्टिकली ठाम भूमिका घेण्याची भूमिका घेणार आहेत सर्व नगरसेवक। आणि असं असताना उद्धव ठाकरेंनी असं स्टेटमेंट देणं म्हणजे जे नेते आहेत त्याचे स्थानिक नेते आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये काही कम्युनिकेशन नाही आहे का असा प्रश्न समोर येत आहे, किंवा नक्की काय पक्षाची भूमिका आहे ह्या सर्व गोंधळामध्ये सर्व नगरसेवक आणि कार्यकर्ते पडलेले आहेत। त्यामुळे आता ह्या पूर्ण प्रक्रियेला एक गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। एकंदरीतच तुकाराम मुंढेंच्या बाजूनी काही NGOs असतील किंवा काही सामाजिक कार्यकर्ते आहेत ते त्यांच्या बाजूनी काही आज मोर्चे काढणार आहेत। एकीकडे हे राजकीय गोंधळ, दुसरीकडे हे तुकाराम बाजूच्या मुंढेंच्या बाजूनी काही मोर्चे निघणार आहेत असं वातावरणामध्ये नवी मुंबईचं पूर्ण वातावरण झालेलं आहे एकंदरीतच। परंतु जर आपण स्पष्टीकरण दिलं तर सेनेची भूमिका काय आहे अजूनही स्पष्ट होत नाहीये। गोंधळाचं वातावरण सेनेमध्ये दिसून येत आहे। कपिल, गोंधळाचं तर वातावरण आहे आणि जसं आपण म्हटलं की काही सामाजिक संस्था किंवा NGOs ज्या आहेत की ज्यांचा खरोखरच पाठिंबा आहे कारण की ते चांगलं काम करत आहेत, या संदर्भात आता कुठेतरी कोंडी झालेली आहे तिथे ते नगरसेवकांची, त्यांची आता काय भूमिका आहे? नक्कीच प्रत्येक पक्षामध्ये जे काही नगरसेवक आहेत ते काही पक्ष नगरसेवक हे तुकाराम मुंढेंच्या बाजूनी आहेत, काही नगरसेवक हे त्यांच्या विरोधात आहेत। एकंदरीतच आता काय विरोध आहे त्याच्यात त्यांचं काय म्हणणं आहे हे ऐकणं गरजेचं आहे प्रत्येक जे जे पक्षश्रेष्ठी त्यांनी। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे नवी मुंबईकर असतील, जे काही सामान्य नागरिक आहेत, समाजसेवा समाजसेवक असतील किंवा NGOs असतील, त्यांनी पूर्ण पाठिंबा तुकाराम मुंढे यांना दिलेला आहे। त्यामुळे एकंदरीतच गोंधळाचं वातावरण ज्याप्रमाणे राजकीय आहे त्याप्रमाणे सामाजिकही झालेलं आहे, कारण की अनेकांनी तुकाराम मुंढेंना सपोर्ट केलेला आहे, त्यांना हलवू नका असंच म्हटलेलं आहे। तर नवी मुंबई चांगली बनवायची असेल, नवी मुंबई शहर चांगलं बनवायचं असेल तर तुकाराम मुंढे पाहिजेत अशी भूमिका ठाम काही सामाजिक कार्यकर्ते असतील नागरिकांनी मांडलेली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।